श्री गुडसे मैनेजिंग डायरेक्टर श्री गगरानी, चीफ विजिलेंस ऑफिसर श्री कारगांवकर, इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सिडको कुटुंबाचे सर्व सदस्य, आज मी सिडकोची बिल्डिंग मी बऱ्याच वेळेला पाहिली, कारण मुंबई पुण्याला जाताना नेहमीच आपल्या नजरेस येते. या बिल्डिंगमध्ये मात्र आज मी पहिल्यांदा आलो. पण सिडकोचा आणि माझा संबंध तसा फार जुना आहे. एवढा जुना की जेव्हा नवी मुंबई स्थापनेची सुरुवात झाली होती, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल तेव्हा की तेव्हा सिडकोने बरीचशी घरं बांधली, पण तेव्हा ते घरं घेणारी माणसं फारशी नव्हती. सो मच सो मला वाटतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपली एक दोन ऑफिसेस तेव्हा शहरातनं इथे शिफ्ट केली, आणि मला वाटतं फार काय टिकली नाहीत तेव्हा ती, परत काही त्याच्यातले ऑफिसेस परत मुंबईला गेली. आणि ज्याला एक म्हणतात ना क्रिटिकल मास निर्माण व्हावे ते कुठल्याही गोष्टीची, आणि ते म्हणजे त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. पण ते सुरुवातीला मुंबईमध्ये जागेचं प्रेशर असलं, लोकसंख्येच्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रेशर असलं, तरी इतक्या लांब कुठे जाणार, तिथनं परत मुंबईला रोज प्रवास करायचा, धकाधकीचं होईल वगैरे वगैरे. तेव्हा मला आठवतं की सिडकोची मंडळी त्यांनी BRC मध्ये त्यांनी 2-3 शिबिरं ऑर्गनाईज केली. BRCच्या सेंट्रल कॉम्प्लेक्स ऑडिटोरियममध्ये त्यांनी BRCच्या लोकांना की बे तुम्हाला तुमच्या भविष्याची सोय करायची असेल तर सिडकोमध्ये या, आणि एन ब्लॉक मला वाटतं तेव्हा नंबर आठवत नाही मला, पण इट वॉज रनिंग इन हंड्रेड्स, सेव्हरल हंड्रेड पीपल बुक्ड. आणि पर्टिक्युलरली वाशीच्या रो हाऊसेसमध्ये जेव्हा होतं तेव्हा खूप झाले. आणि सो आय थिंक देर वॉज प्रॉबली अ टाईम वेन अटॉमिक एनर्जी पीपल वर डॉमिनेटिंग सिडको और न्यू बॉम्बे पॉप्युलेशन. आता अर्थातच थिंग्स हॅव मूव्ड फार अहेड, ऑल दोज थिंग्स आर नॉट व्हॅलिड एनी मोर. पण सांगायचा मुद्दा असा की सिडको हॅज बीन आय थिंक सिंग्युलरली सक्सेसफुल इन क्रिएटिंग वॉट यू कॉल ट्विन सिटीज ऑर सॅटेलाइट सिटीज, रिलीविंग प्रेशर इन मुंबई. मुंबईचं प्रेशर सतत वाढतं, पण समजा नवी मुंबई नसती तर मुंबईचं काय झालं असतं. सो आय हॅव लुक्ड ॲट सिडको ऑलवेज विथ ग्रेट ॲडमिरेशन अँड इनफॅक्ट विथ सम डिग्री ऑफ ऑ, आणि त्यामुळे आज इथे यायची संधी मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. मगाशी सांगितलं गेल्याप्रमाणे आज दहीहंडीचा दिवस आहे, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आज सुट्टी पण डिक्लेअर केली. आणि मी जेव्हा काल रात्री आलो तेव्हा माझ्या बायकोने सांगितलं की उद्या तर सुट्टी आहे, सगळं बंद आहे. तर म्हणून आज मी सकाळी माणक्यांना फोन केला की हे लेक्चर तरी आहे की नाही आहे म्हणून. आणि माझ्याशी कल्पना होती की नंतर ते म्हणाले की नाही आमच्या इथे नवी मुंबईला सुट्टी नाही आहे, आणि तरी पण दहीहंडी हा एक मोठा सांस्कृतिक दिवस आहे, कार्यक्रम आहे, उत्सव आहे आपल्या सर्वांसाठी. आणि तरीसुद्धा आपण एवढे एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण इथे उपस्थित आहात, म्हणून परत आपल्या सर्वांचे परत एकदा आभार. मला सांगण्यात आलं आहे की मी एक्सलन्सबद्दल काही बोलावं, आणि इन द सिरीज चेंजिंग माइंड्स, आणि त्या अनुषंगाने मी कारण म्हणजे एक संस्था म्हणून किंवा एक वेगळ्या प्रकारची संस्था म्हणून ॲटॉमिक एनर्जीबद्दल आपण बऱ्याच काही गोष्टी, काही चांगल्या काही वाईट कशा तरी ऐकल्या असतील, पण एक म्हणजे एखाद्या सद्य परिस्थितीतून
आपल्याला जर नवीन ट्रान्झिशन करायचं असेल, नवीन दुसरी नवीन प्रकारची ध्येय गाठायची असतील आणि तसं करायचं असेल तर म्हणजे एका बाजूला एक्सलन्स, एका बाजूला मिशन ओरिएंटेशन, या दृष्टीने काही पैलू मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. सिडको ही पण संस्था त्याच प्रकारची होती, कारण जेव्हा सिडकोची निर्मिती झाली तेव्हा अर्थातच म्हणजे त्याच्या आधी लोकांनी मॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, नवीन नगराची वसाहत निर्माण करणं वगैरे कामं केली आहेत, नाही असं नाही, पण तरी सिडको ज्या स्केलवर कोणी काम केलंय ते अर्थातच इतर ठिकाणपेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की मी जर अटॉमिक एनर्जी संदर्भात काही अनुभव कथन केले आणि आपल्या इथे आपले सिडकोचे बरेच अनुभव आपल्या गाठीशी असतील, काही ठिकाणी आपल्याला साम्य आढळेल, काही ठिकाणी अनुभव वेगळे असतील, पण तरी मला असं वाटतं की ते आपल्याला थोडंसं आवडेल आणि म्हणून मी त्या संदर्भाने आपल्या पुढे काही विचार मांडणार आहे. आता सर्वप्रथम एक्सलन्सबद्दल जर बोलायचं झालं तर एक्सलन्सची आपण परिभाषा सगळेजण करतात, पण एक्सलन्सच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर ते वेगळ्या वेगळ्या संदर्भात आपण त्यातनं वेगळे वेगळे अर्थ काढू शकतो. उदाहरणार्थ शाळेतले विद्यार्थी एक्सलन्स म्हणजे वर्गातले जे टॉपर्स असतील, टॉप 10% वगैरे, म्हणजे त्यांना आपण म्हणा की बा हा ग्रुप इज अ ग्रुप ऑफ एक्सलन्स. मग त्याच्यातलेच काही विद्यार्थी असतात की जे स्पोर्ट्समध्ये चांगले असतात आणि तर मग तो स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, हा अभ्यासात चांगला आहे, तो आमच्या ठिकाणी चांगला आहे. आणि अर्थात प्रत्येक शाळेमध्ये परत एक पारितोषिक असतो, काइंड ऑफ बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर किंवा ओव्हरऑल प्रत्येकाने ओव्हरऑल पर्सनॅलिटी तत्सम काहीतरी नाव असतं. आता मी स्वतः मध्य प्रदेशमधल्या एका छोट्या गावात शिकलो आणि माझी अशी भावना होती की मी माझ्या वर्गातला टॉपर आणि तिथे वर्गात किंवा शाळेमध्ये कुठेही फिरलं तरी मित्रांच्या नजरेत सुद्धा दिसायचं मला की त्यांना असं वाटतं की बा हा स्कॉलर आहे. मुंबईला आलो, मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि जाणवलं की या महासागरामध्ये आपण कुछ नाही. आणि तर मग त्याला अर्थातच 6-8 महिने लागले, 1-2 परीक्षा द्याव्या लागल्या लोकांना आणि मग लोकांना जाणवायला लागले की हळूहळू. मग विजिटियाला गेलो, परत जाणवलं की ते हा इथे विजिटियामध्ये तिथे म्हणजे युनिव्हर्सिटी टॉपर, युनिव्हर्सिटी नंबर 2, युनिव्हर्सिटी नंबर 3 हे तुम्ही वरपासनं मेरिट लिस्ट पण 25-30 नावं सगळी तिथे वर्गात बसायची. परत म्हटलं आपण कुछ नाही. तर सांगायचा मुद्दा असा की एक्सलन्सचा संदर्भ सुद्धा बदलत राहतो म्हणजे आणि म्हणूनच एक्सलन्सला बऱ्याच लोकांनी एक्सलन्स इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन असं कधीही कोणीही असं मानू नये की बा आपण एक्सलन्सच्या कुठल्याही मापदंडानुसार की आता आपण टॉपला पोचलो, इज नथिंग लाईक दॅट. आणि आपण ऑलिम्पिकमध्ये नेहमी बघतो जाताना 100 जणांचा चमू जातो आणि मोठ्या आशा असते की भरपूर पदकं घेऊन येतील आणि येताना 2 जरी पदकं मिळाली तरी आपल्याला खूप बरं वाटतं, कारण ऑफकोर्स
एवढे लोक गेले, एवढ्या मोठ्या अपेक्षा होत्या, इतर नाही करू शकले पण दोघं जण काही, आणि अशी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी आणखीन पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आणखीन पण वर जाऊ. सो इट्स ए जर्नी. आणि ते प्रत्येक वेळेला किंवा एक्सलंट कशाला म्हणायचं याचे जे बेंचमार्क असतात ते बेंचमार्क हे सतत बदलत राहतात. एक बेंचमार्क आपण साध्य केला आणि झालं ते संपत नाही. तर अर्थातच हे एक्सलन्सच्या कुठल्याही संदर्भात घातलं, आपल्या रोजच्या जीवनात किंवा ऑफिसच्या संदर्भात जरी बघितलं तरी त्याचं बेंचमार्क जो आहे हा सतत बदलत जाणारी गोष्ट आहे. आणि तर बऱ्याच वेळेला असं म्हणजे एका बाजूला जर्नी म्हणून म्हणायचं, दुसऱ्याला असं पण म्हणता येईल की एक्सलन्स इज चेझिंग ए मुव्हिंग टार्गेट. आणि चेझिंग ए मुव्हिंग टार्गेट इज अ गुड थिंग, बट देर कुड बी सम डायमेन्शन्स विच कॅन बी पोटेन्शियली डॅमेजिंग. बऱ्याच वेळेला एक्सलन्सच्या मागे धावता म्हणजे बऱ्याच देर इज ए बर्नआउट फिनॉमिनल. आय आय टीत बऱ्याच वेळेला बघायला मिळतं, आय आय टीमध्ये ॲडमिशन मिळाली किंवा आता इथे जे सीईओ आणि इतर मंडळी बघा आय एसमध्ये ॲडमिशन मिळाली, बऱ्याच लोकांना असं वाटतं. आणि हे आय आय टीमध्ये मी प्रत्यक्ष बघितलं आहे की 12वीची तयारी, कुठेतरी जीईची तयारी म्हणून त्याचा क्लास आणि 2-3 वर्ष त्या मुलांची अक्षरशः दिवसाचे 24 तास दुसरं काही ध्येय राहतच नाही, इतके ते एकाग्र होतात, इतकं टेन्शन येतं त्यांना. आणि मग ॲडमिशन मिळाली आणि आय आय टीला पोचले की बऱ्याच लोकांची भावना होती आता उभ्या वराय, आता काय झालं, काही झालं तरी आपल्याला बीटेक मिळणार की आय आय टीचा शिक्का लागणार, आय आय टीचा शिक्का लागला की संपलं. आणि बऱ्याच वेळेला केवळ ते, आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की कल्पना असते की आपण वी आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल इन अवर लिमिटेड स्फिअर, आणि मग आय आय टी सारख्या ठिकाणी गेले की तिथे जाणवतं की अरे थोडंसं असं काय म्हणतात हवेतनं जमिनीवर उतरायला होतं, आणि मग थोडंसं नैराश्य निर्माण होतं. आणि त्यामुळे चेझिंग एक्सलन्स समटाईम्स कॅन लीड टू अ लॉट ऑफ सायकोलॉजिकल प्रेशर. आणि ते अर्थात टाळायला हवं, आणि ते टाळायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजिकल बाजू जी आहे ती पण त्याच्याबरोबर, म्हणजे तुमचं एक्सलन्सची दिशा जी काही पण असेल पण त्या व्यतिरिक्त त्याचं प्रेशर आणि त्या अनुषंगाने त्याचे दुष्परिणाम निर्माण होऊ नये म्हणून अर्थातच प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजिकल बाजू पण तितकीच मजबूत असणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता हे साध्य करायचं झालं एक्सलन्स व्यक्तिगत स्तरावर साध्य करायचं झालं तर मला असतं ही जी जर्नी आहे, ही जर्नी एक चांगल्या प्रकारे हेल्दी दिशेने पुढे जर जायची असेल तर मला वाटतं प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक मेकअपमध्ये थोडासा कुठेतरी फिलॉसॉफिकल बेस असला पाहिजे, प्रत्येकाला आपलं एक विजन असायला पाहिजे. आणि ते असं कसलं विजन असावं, कसं असावं, काय असावं ते प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं, पण विजन असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी ते विजन साध्य करण्यासाठी म्हणून एक मानसिक ओढ, पॅशन, हे पण केवळ विजन असलं आणि डे ड्रीमिंग चालू राहिलं आणि देर इज नो पॅशन, यू रिअली गो नो वेअर. आणि म्हणून
one must be passionate. All people who have performed, all people, in fact, even organizations who have performed, you will find that consists of people who are passionate about the cause for which the organization stands or the mission of the organization. Thus, at individual level, there must be a passion to realize that vision which one has set for oneself. Ani arthat vision sadhya karnyasathi manun marg kasa asava, tyasathi prayatna kase karave, step by step pragati kashi karave, yabaddalcha roadmap, tyabaddalcha je mission tala avashyak ahe, tyabaddal pan एक अत्यंत चांगल्या प्रकारची क्लॅरिटी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे विजनबद्दल एक हेल्दी किंवा एक्सलन्सच्या दिशेने हेल्दी प्रोग्रेस करण्याच्या दृष्टीने विजन, पॅशन आणि मिशन या तिन्ही गोष्टी असणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. आता मी व्यक्तिगत पातळीवर एक्सलन्सच्या बाबतीत अधिक बोलणार नाही. मला मलाही सांगितल्याप्रमाणे आय वॉन्ट टू कम टू दी ऑर्गनायझेशनल लेवल. पण हा एक मुद्दा स्पष्ट असावा किंवा एक्सलन्स हे जसं कुठलं ध्येय गाठायचं आपल्याला हे प्रत्येकाचं प्रत्येक ठरवतो, तसंच एक दुसऱ्या स्तरावर जर विचार करायचा झाला तर देर इज एक्सलन्स ॲट इंडिव्हिज्युअल लेवल, एक्सलन्स ॲट ग्रुप लेवल, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स, आणि एक्सलन्स ॲट ऑर्गनायझेशनल लेवल. आणि आता मी एवढ्या पूर्वपीठिकेनंतर सरळ ऑर्गनायझेशनल एक्सलन्सकडे बघतो आणि विशेषतः म्हणजे ऑर्गनायझेशनल एक्सलन्स विद इन दी कोट अनकोट गव्हर्नमेंटल फ्रेमवर्क, कारण मला वाटतं दॅट समथिंग विच इज मोर इंटरेस्टिंग फॉर ऑल ऑफ अस. आता मी जेव्हा अटॉमिक एनर्जीमध्ये लागलो, आमच्या इथे एक अशी पद्धत आहे की सगळी रिक्रुटमेंट सायंटिफिक अटॉमिक एनर्जी एक सायंटिफिक ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे तिथली मला वाटतं 70-80% मंडळी ही सायन्स आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत सगळ्या स्तरावर, म्हणजे ऑफिसर्स लेवलवर, असिस्टंट लेवलवर आणि खालच्या लेवलवर सगळ्या, पण दे आर ऑल इन सम वे लिंक टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी. पण सांगायचा मुद्दा असा की त्यांचं सगळं रिक्रुटमेंट अगेन जवळपास 90%-पेक्षा जास्त रिक्रुटमेंट इज ऑलवेज थ्रू अ ट्रेनिंग प्रोग्राम. आणि तर सायंटिस्ट लेवलवर आमच्या इथे BRCला ट्रेनिंग स्कूल आहे आपण ऐकलं असेल, आणि जवळपास सबंध रिक्रुटमेंट ती त्या ट्रेनिंग स्कूलमधनं होते. आणि त्याचा फायदा एक असा होतो की एक वर्षभराचं जे ओरिएंटेशन ट्रेनिंग त्यातनं प्रत्येकजण प्रत्येक वैज्ञानिकाला जवळपास सगळ्यांना जायला लागतं. ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम काय आहे त्याची तर ओळख होतेच, पण तो प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी म्हणून आणखीन जे काही नवीन शिकण्याची आवश्यकता आहे, जे आपण युनिव्हर्सिटीमध्ये म्हणा किंवा कॉलेजेसमध्ये शिकण्याची संधी आपल्याला मिळत नाही, ते सगळे कोर्सेस तिथे करायला लागतात. वर्षभरामध्ये जवळपास 20-25 वेगळेवेगळे कोर्सेस पॅक केलेले असतात तिथे. त्यामुळे काही काही गोष्टी, म्हणजे आता ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम हा एक 3-स्टेज प्रोग्रामवर आधारित आहे, मी तुम्हाला टेक्निकल याच्यात जाणार नाही, काळजी करू नका. पण ॲटॉमिक एनर्जी सायंटिस्टला तुम्ही झोपेत न उठवलं आणि सांगितलं की 3-स्टेज प्रोग्राम म्हणजे काय, तर तो तुम्हाला लेक्चर द्यायला सुरुवात करेल. आता याचा फायदा असा होतो की एक देर इज अन ऑर्गनायझेशनल कोहरन्स,
सगळ्या लोकांची विचार करण्याची पद्धती, सगळ्या लोकांचं मिशन पुढे नेण्यासाठी म्हणून जे काय करायला पाहिजे त्याबाबतची तयारी ही जवळपास सारखी असते. आणि त्यामुळे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की प्रत्येक कामासाठी म्हणून आपण जी काही कामं आपल्याला वाटून दिलेली असतात ती करताना प्रत्येक जण काही त्या कामावर आजीवन असतो असं नाही. काही जण प्रमोशनमुळे वेगळ्या ठिकाणी जातात, काही जण ट्रान्सफरमुळे वेगळ्या ठिकाणी जातात, पण प्रोग्रामची कंटिन्युटी त्या दिशेने चालू राहणं. आणि याचा अर्थ असा नाही की त्या प्रोग्राममध्ये काही नवीन येऊच नाही, कारण मला अशी म्हटलं की ओनली चेंज इज अ कॉमन परमनंट थिंग. त्यामुळे आणि टेक्नॉलॉजीमध्ये हे विशेष आहे, टेक्नॉलॉजी चे म्हणजे ऑब्सोलेसन्स म्हणा किंवा नवीन टेक्नॉलॉजी पुढे येणं ही नेहमीची गोष्ट आहे. आणि त्या अनुषंगाने प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनमध्ये बदल करणं हे तर आवश्यकच आहे. पण त्या प्रोग्रामचं जे उद्दिष्ट आहे, त्या प्रोग्रामचं उद्दिष्ट आहे का भविष्य काळामध्ये भारतासाठी म्हणून ऊर्जेचे सुरक्षिततेची पूर्ण तरतूद करून ठेव. आणि अर्थात ॲटॉमिक एनर्जी बोलायचं तर ॲटॉमिक एनर्जीच्या माध्यमातून तरतूद करून ठेव, हे ते उद्दिष्ट आहे. ते इट इज अ काय म्हणजे त्याला इट्स अ फिक्स्ड ऑब्जेक्टिव्ह दॅट डझंट चेंज. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणून जो काही ढोबळ मार्ग आहे 3-stage प्रोग्राम तो पण बदलत नाही, कारण तो एका ठराविक काय म्हणजे फिजिकल रियालिटीवर आधारलेला आहे. युरेनियमचे काय गुणधर्म आहेत, प्लुटोनियमचे काय गुणधर्म आहेत, थोरियमचे काय गुणधर्म आहेत, आणि आपल्याकडे एकूण किती थोरियम आहे, किती युरेनियम आहे वगैरे वगैरे. आता या गोष्टी काही बदलणार नाही. दीज आर ऑल रिसोर्स एंडॉवमेंट ऑफ द कंट्री दॅट विल रिमेन द सेम. आणि म्हणून या इन्व्हेरियंट्स आहेत, पण या इन्व्हेरियंट फ्रेमवर्कमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आल्या, नवीन पॉसिबिलिटी आल्या, म्हणून काहीतरी मागे आपण असं ठरवलं होतं म्हणून असंच केलं पाहिजे असं काही नाही. इट कॅन चेंज. आणि इथे ऑर्गनायझेशनल कोहेरन्सची फार मोठी आवश्यकता आहे. उदाहरण आणखीन द्यायचं झालं तर म्हणजे टेक्नॉलॉजी कुठल्याही कामात आपल्याला आजकाल टेक्नॉलॉजीची खूप आवश्यकता पडते. आता टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची तर यू हॅव टू मेक चॉईसेस. एक कल्पना करा की विद इन द ऑर्गनायझेशन यू हॅव अ स्ट्रॉंग केपेबिलिटी अबाउट टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी आजच्या घटकेला जी उपलब्ध आहे ती टेक्नॉलॉजी जी म्हणजे उद्या मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे ती, आणि जी टेक्नॉलॉजी जिचं अजून डेव्हलपमेंट व्हायचं आहे, पण वैज्ञानिक प्रगती जी बघतो आपण त्या मनाने नवीन टेक्नॉलॉजी कशी येऊ शकते, या तिन्ही गोष्टीचा वेध घेण्याची क्षमता ॲज अन ऑर्गनायझेशन ॲज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसं जर नसलं तर बऱ्याच वेळेला टेक्नॉलॉजी डिसिशन्स मे गेट ड्रिव्हन बाय वेंडर्स. कारण मग व्हॉट इज द ऑल्टरनेटिव्ह? ऑल्टरनेटिव्ह इज यू कॉल प्रपोजल्स, रिक्वेस्ट फॉर प्रपोजल, व्हेरी कॉमन थिंग. आणि कॉल रिक्वेस्ट फॉर प्रपोजल्स आपल्याकडे येतात तर ऑब्व्हियसली दोज प्रपोजल्स कम फ्रॉम वेंडर्स. आणि मग आपण ते बघतो, प्रत्येक तपासतो की बा हे प्रपोजल आहे, आपल्याला आजची ही गरज आहे, तर आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट्स मीट होतात की नाही. आणि सगळ्या रिक्वायरमेंट्स मीट झाल्यानंतर मग आपण कम्पेअर करतो की बा कुठली गोष्ट म्हणजे कमी झाला, एक कॉस्ट कम्पॅरिझन करून की बा लोएस्ट टेक्निकली सुटेबल असं एक त्याला लेबल लावून तपासतो. याच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट राहून जाते, आणि राहून जाते ती अशी की समजा तुम्ही एखाद्या गोष्टी म्हणजे कुठलीही गोष्ट घ्या, घ्या उदाहरण घ्या तुमच्या इथे इंटरकॉम असला समजा, ते इंटरकॉम सेट करताना तुम्हाला प्रपोजल्स आले आपण सेट केलं. आता
ती चेक केल्यानंतर 2 महिन्यात काहीतरी त्यात नवीन फीचर आले बाजारात की यू गेट ॲडिशनल फेसिलिटी. आता डिसिशन घ्यायच्या वेळेला जर आपल्याला म्हणजे आजची टेक्नॉलॉजी आणि उद्याची टेक्नॉलॉजी याचं कॉम्प्रिहेन्शन जर नसलं आणि फक्त आपल्यापुढे जो एक कागद आहे त्याच्या आधारावर आपण त्याचे चॉईसेस केले तर यू विल कम टू अ कन्क्लुजन आय हॅव गॉट दिस टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर मग लक्षात येते की आता नवीन फीचर्स आलेत मग आपल्या ऑफिसमध्ये पण असले फीचर्स असायला हवेत. आपण जर साहजिक आहे मग आपण ठरवणार की मग लेटेस्ट लुक फॉर सम अपग्रेडेशन ऑगमेंटेशन. आता ते अपग्रेडेशन करताना अर्थात जी टेक्नॉलॉजी किंवा जे बेसिक इक्विपमेंट आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्या वेंडरला ते अपग्रेडेशन प्रपोज करताना अर्थात इज अ लॉट ऑफ ॲडव्हान्टेज कम्पेअर्ड टू अदर पीपल किंवा कारण एक तर ते त्याच्यावर एक्झिस्टिंग फ्रेमवर्कवर ते अपग्रेडेशन त्यांचं ते पोर्ट करू शकणार नाही आणि जर करायचं झालं तर अर्थातच दे विल टू गिव्ह अ व्हेरी कॉस्टली प्रपोजल. तो अर्थात त्यांचा प्रश्न झाला आणि त्यावेळेच्या सेकंड डिसिशनचा प्रश्न झाला. मला मुद्दा आपल्यापुढे असा मांडायचा आहे की पहिल्यांदा आपण जे काही एस्टॅब्लिश केलं त्याच्यानंतर अपग्रेडेशनसाठी म्हणून जे काही आपण ॲड केलं त्याला आणि ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे अर्थात कालांतराने सगळं ऑब्सोलीट होतं आणि आपण पूर्ण बदलून टाकतो. तर याच्यामध्ये इफ द टेक्नॉलॉजी चॉईस राईट इन द बिगिनिंग इज अप्रोप्रिएट देन यू विल फाईंड दॅट द टोटल इन्व्हेस्टमेंट दॅट यू नीड टू मेक फॉर दिस ऑल दिस अपग्रेडेशन्स इज ॲक्च्युली व्हेरी मच बेटर मच ऑप्टिमम. तसं नाही झालं तर इट मे बी दॅट द फर्स्ट परचेस इज मच चीपर बट सबसिक्वेंट अपग्रेड्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड यू एंड अप स्पेंडिंग मच मोर मनी. एक कॉमन गोष्ट आहे आपण आय एम शुअर एव्हरीबडी सीज दिस वी सी दिस इन अवर पर्सनल लाईफ वी सी दिस इन अवर ऑर्गनायझेशन लाईफ. आता मुद्दा असा झाला की हे असं अपफ्रंट जर त्याची डिसिशन घ्यायची झाली तर त्याला तुम्ही क्वांटिटेटिव्ह बेसिस निर्माण करू शकता का आणि त्याचं ॲटलिस्ट मला तरी असं वाटतं की त्याचं उत्तर नाही असं आहे. पण देर इज अ थिंग कॉल्ड टेक्निकल जजमेंट किंवा टेक्निकल जजमेंटच्या आधारे आपण वी कॅन ॲटलिस्ट व्हिज्युअलाइज फ्युचर सम डिस्टन्स अवे आणि त्या टेक्निकल जजमेंटच्या आधारे यू कॅन टेक सम डिसिजन्स. आता प्रश्न येईल टेक्निकल जजमेंट ऑफ हुम. समजा तिथे 4 माणसं जर आपण कन्सल्ट केली आणि 4 माणसांची 4 वेगळी डिसिशन्स आली तर पण द शॉर्ट पॉइंट दॅट आय वॉन्ट टू मेक इज की ही जी डिसिशन मेकिंग प्रोसेस आहे याच्यामध्ये आपल्याला जरी असं वाटलं की यू मेक सम क्वांटिटेटिव्ह कॅल्क्युलेशन्स किंवा काय म्हणताला डेमॉन्स्ट्रेबल एव्हिडन्सच्या आधारे आपण जे डिसिशन्स घेतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बिकॉज देर इज नो प्लेस फॉर अ टेक्निकल जजमेंट ॲक्च्युली डिसिशन्स गो रॉंग आणि फायनली इट इज द टॅक्सपेअर हू सफर्स. आणि बऱ्याच वेळेला वेन एव्हर सच डिसिशन्स आर टेकन इट कुड वेल बिकम अ व्हिजिलन्स केस सिन्स यू आर टॉकिंग अबाउट व्हिजिलन्स वीक आय थॉट आय विल मेन्शन दिस पॉइंट हियर. सो विद इन द सिस्टम देर मस्ट बी अ वे आणि ऑफकोर्स वन वे इज ऑफकोर्स म्हणतात ना वेन एव्हर देर इश्यू ऑफ डिसिशन मेकिंग फॉर्म अ कमिटी सो इवन जजमेंट यू कॅन ऑलवेज फॉर्म अ कमिटी बट कमिटी ऑफ पीपल हू कॅन एक्सरसाइज अ जजमेंट हू कॅन मेक अ जजमेंट
whom people will respect for their judgment, so on and so forth. तर ऑर्गनायझेशनल वर्किंगमध्ये या टेक्निकल जजमेंटला फार मोठं महत्त्व आहे. आणि महत्त्व म्हणजे असं की एक असं कल्पना करा, भारत सरकारच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये प्रायमरी म्हणजे यू कॅन क्लासिफाय देम इन मेनी वेज, बट वन वे ऑफ क्लासिफाईंग इज काही फंक्शन्स जे मी म्हणेन की विच आर ओरिएंटेड मोर टुवर्ड्स अडेअरिंग टू अन अग्रीड कोड ऑफ कंडक्ट, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे लॉ अँड ऑर्डर मशीनरी आली, त्याच्यामध्ये वी ऑल आर पार्ट ऑफ अ सोसायटी सो देर आर नॉर्म्स ऑफ गुड बिहेवियर बॅड बिहेवियर, वेर आर वेर गव्हर्नमेंट सर्वंट्स देर आर नॉर्म्स FRA, FRSR वगैरे वगैरे. सो वन पार्ट ऑफ गव्हर्नन्स किंवा वन पार्ट ऑफ गव्हर्नमेंट रनिंग इज टू एन्श्युअर की बाय अँड लार्ज एव्हरीबडी अडियर्स टू स्पेसिफाईड कोड ऑफ कंडक्ट वॉट एव्हर दॅट मीन. पण आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये मला वाटतं 80% ऑफ गव्हर्नमेंट फंक्शन वॉज दिस, 20% अदर्स. आज परिस्थिती पालटलेली आहे. आज गव्हर्नमेंटच्या फंक्शन्समध्ये आय थिंक मोर दॅन 50-60% इज अबाउट पुशिंग द डेव्हलपमेंट अजेंडा. फॉर एक्झाम्पल सिडको, यू आर हिअर टू टेक ॲड्रेस दिस मेजर चॅलेंज इन टर्म्स ऑफ अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हाऊसिंग. मला स्वतःला असं वाटतं की सर्चिंग फॉर एक्सलन्स इन द टू काइंड ऑफ फंक्शन्स आर ॲक्च्युली टू डिफरंट थिंग्स, दे आर नॉट सेम. अनफॉर्च्युनेटली काय होतं की वी आर ऑल गव्हर्न बाय द सेम कंडक्ट रूल्स किंवा सेम, तर त्यामुळे बऱ्याच वेळेला खूप गल्लत होते. आणि गल्लत झाल्यानंतर शेवटी होतं काय की एव्हरीबडी सेज आय हॅव वर्क अकॉर्डिंग टू रूल्स, पण ते ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाईट अशी परिस्थिती निर्माण होते. आणि असं झालं सो ऑब्व्हियसली एक्सलन्स इज अ कॅश्युअलिटी. आणि म्हणून आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट हे जे दोन फंक्शन्स आहेत, वन kind of ensuring that all of us are law abiding or ensuring that we all adhere to whatever is a good code of conduct, ani dusra function hai jo ki carrying the government development agenda forward, ya doghancha handling thoda far vegra prakar ni vayla par. Ani yacha agdi extreme udaharan dyacha zala. Ani by the way in government rules there is a provision for all this, इट्स ओनली क्वेश्चन इज. उदाहरणच द्यायचं झालं तर यू लुक ॲट क्रिएटिव्ह वर्क. उद्या जर तुम्ही इथे एक चांगला प्रोग्राम करायचा ठरवला आणि ठरवलं की आपण टॉप आर्टिस्ट म्हणून बोलवू आणि सांगितलं की आता मी विल कॉल फॉर अ टेंडर आणि लोएस्ट कोटेशन बेसिसवर आपण आर्टिस्टला इथे घेऊन येऊ, काय होईल याची कल्पना करा. आणि गव्हर्नमेंट रूल्समध्ये इट्स यू हॅव प्रोव्हिजन, इट इन फॅक्ट इट्स नॉट नेसेसरी. यू वॉन्ट टू बाय अ पीस ऑफ आर्ट, यू वॉन्ट टू देर आर देर इज अ डिफरंट वे ऑफ हँडलिंग. सांगायचा मुद्दा असा की यू वॉन्ट टू प्रमोट, यू वॉन्ट टू एनकरेज क्रिएटिव्ह वर्क, यू हॅव टू हँडल इट डिफरंट. इट कॅनॉट बी हँडल द सेम वे ॲज. आणि आपल्या घरात आपल्या मुलांना सुद्धा त्यांना म्हणजे मुलांनी चोरी करू नये, मुलांनी सकाळी लवकर उठावं वगैरे जे काही आपले एक नॉर्म्स ऑफ गुड बिहेवियर किंवा कोड ऑफ कंडक्ट, त्याच्यामध्ये आईसुद्धा दयामाया करत नाही आपल्या मुलांवर. चांगला बिहेव नाही करत त्याच्याला, कारण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण त्याचबरोबर त्याला एखाद्या गोष्टीत कुठे रस आहे, त्याची ॲप्टिट्यूड काय आहे, त्याने पुढे काय करायला हवं, या बाबतीत
पूर्वीच्या काळी नाही तरी आजकालच्या काळी पेरेंट्स यांना खूप काळजी वाटते. ते सारखं की मुलांच्यावर अननेसरी प्रेशर वाढू नये, तर त्यामुळे मग त्यांच्या कलानी इतर लोकांना कन्सल्ट करून वी आर ऑल व्हेरी कॉन्शियस अबाउट द करिअर ऑफ अवर चिल्ड्रन. आणि जिथे जिथे असं झालं नाही आणि मला वाटलं मी इंजिनियर आहे म्हणून माझा मुलगा इंजिनियर झाला व्हायलाच हवा, बऱ्याच अंशी तो इंजिनियर होतो कारण हुशार मुलगा असला तर इंजिनियर होणं काही कठीण नाही, पण तो फार पुढे जात नाही. पण त्याच्याच विरुद्ध जर पेरेंट्सनी त्या मुलाची किंवा मुलीची ॲप्टिट्यूड आधीपासून चांगल्या प्रकारे ओळखली आणि त्या दृष्टीने त्याला जर मोल्ड केलं तर अगदी वेगळ्या अनयुज्युअल एरियाजमध्ये डोमेन्समध्ये मुलं एकदम टॉप लेवलला गेलेली आपण बघतो. तसंच ऑर्गनायझेशन्समध्ये सुद्धा यू वॉन्ट टू नर्चर क्रिएटिव्ह वर्क, इट्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट दॅट यू मस्ट डील दॅट प्रॉब्लेम डिफरंटली. डॉक्टर भाभांनी जेव्हा ॲटॉमिक एनर्जी सुरुवात केली तेव्हा त्यांनी एक सुरुवात केली, आमच्या इथे एक आहे मेरिट प्रमोशन स्कीम. मेरिट प्रमोशन स्कीममध्ये अर्थात ही फक्त वैज्ञानिक मंडळींसाठी लिमिटेड आहे, सगळ्यांसाठी नाही, पण त्यात त्यांनी म्हणजे मापदंड घालून दिले की त्याचं परफॉर्मन्स कसं मेजर करायचं आणि त्याच्यासाठी म्हणून लागणारे जे एव्हिडन्स आहे ते अप्रेसल सगळ्या ठिकाणी अॅन्युअल अप्रेसल रिपोर्ट व्हेरी कॉमन, तसाच ॲटॉमिक एनर्जीमध्ये आहे. पण तो अप्रेसल रिपोर्ट डिझाईन करताना आणि त्याच्यामागचं जी थॉट प्रोसेस आहे ती मात्र एकदम वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो पीअर असेसमेंट किंवा मी माझं काम कितपत चांगलं आहे किंवा एक्सलंट आहे का आउटस्टँडिंग आहे का मीडियोकर आहे हे कोणी ठरवायचं, तर हे अशा लोकांनी ठरवायचं जे माझ्या क्षेत्रातले जाणकार आहेत. मग अर्थातच म्हणजे त्यांच्या हाताखाली मी काम करतो एक्सपेक्ट दॅट डेट जाणकार आहे ती एक व्यक्ती, पण त्याच्या व्यतिरिक्त मी काम करताना बरं जातं समजत सिडकोच्या संदर्भात उदाहरण द्यायचं तर एखादं जर इंजिनियर असलं तर ते समजा चार प्रोजेक्ट्सखाली काम करत असेल त्या प्रोजेक्टमध्ये इतर ब्रांचेसमधले म्हणा किंवा इतर संस्थांमधले लोकंसुद्धा तिथे काम करत असतील आणि जर तुम्ही त्यात शोधून काढलं की या व्यक्तीच्या अवतीभोवती पीअर ग्रुप असा कुठला आहे जे या कामाची त्यांना ओळख आहे आणि या कामातले जे जाणकार आहे आणि मग त्यांनी अशी व्यवस्था केली की त्या पीअर ग्रुपमधलं सगळ्यांचं मत या व्यक्तीबद्दलचं घ्यायचं आणि या सगळ्याचा गोषवारा एकत्रित करून मग माझ्या बॉसनी आपलं जे मत बनवायचं असेल ते बनवायचं, पण फक्त मला हा माणूस आवडत नाही म्हणून याला देणार नाही असं नाही चालणार. अर्थात पीपल आर पीपल, सो त्यात दिसतं, पण ही त्याच्यामधली एक आणि तो फॉर्म त्या प्रकारे त्यांनी डिझाईन केलं. आणि मग प्रमोशन करायची वेळ आली तर त्याने सांगितलं की आता गव्हर्नमेंटमध्ये अर्थात टोटल वेकन्सीज वगैरे कंट्रोल होतात तर ॲटॉमिक रेजिमसुद्धा कंट्रोल होतात, पण त्यांनी असे मापदंड घालून दिले की समजा मी आज BRC जॉईन झालो आणि माझ्या पहिल्या लेवलला प्रमोशनचे नॉर्म्स आहेत की बा मिनिमम रेसिडन्स समजा 4 वर्ष, पण मग त्यांनी लिहिलं की माझा जर परफॉर्मन्स एक्सलंट असेल 4 वर्षी तरच मी मिनिमम रेसिडन्स पुरेल, समजा एखाद्या वर्षी तो परफॉर्मन्स खालचा असेल तर ते 4 वर्षाच्या ऐवजी मिनिमम रेसिडन्स 5 वर्ष आणि खाली असेल तर मिनिमम रेसिडन्स 5च्याऐवजी 6 वर्ष होईल आणि असं झाल्यानंतर प्रमोशन ऑटोमॅटिक नाही, हे सगळं मग
अशा प्रकारे स्क्रीन करून जे काही मेकतील त्यांना एका कमिटीपर्यंत सगळीकडे ठेवतात, कमिटीपुढे ठेवायचं आणि कमिटी ते परफॉर्मन्स परत जज करते की बा हा इतक्या कमी अवधीत त्याला पुढे आणलं आहे, हा खरोखरीच त्याचं काम इतकं चांगलं आहे की नाही, का फक्त आय स्क्रॅच युअर बॅक यू स्क्रॅच माय बॅक या आधारे पुढे आला आहे. पण त्यातनं जर तो त्याची पारख नीट प्रकारे झाली सो ही गोज फॉरवर्ड. आणि त्यामुळे म्हणजे आयुष्यात समजा 4-5 प्रमोशन्स झाले तर असं घडलेलं आहे की नेहमी घडतं की काही लोक खूप फास्ट पुढे जातात काही लोक पुढे जातात. मग प्रश्न येतो या लोकांच्या व्हेकन्सीज कुठनं निर्माण करायचे. तर पद्धत दट आमच्या इथे फॉलो होते ती अशी की मी माझी पोस्ट माझ्याबरोबर वरवर सरकत जाते आणि मी रिटायर झालो की ती पोस्ट परत खाली येते. आणि एकूण प्रत्येक लेवलवर ज्याच्या पोस्ट आहेत त्याचा एक ब्रॉड स्ट्रक्चर आहे, पण असं रिजिडिटी नाही की या लेवलला इतकी माणसं या लेवलला इतकी माणसं. नॉर्मली सुद्धा आपण थोडं व्हेरिएशन करतो. त्यांनी ही प्रोसेस एवढ्या विस्ताराने सांगायचा मुद्दा एवढा असाच की सेम गव्हर्नमेंट फ्रेमवर्कमध्ये सेम वेकन्सी कंट्रोल मेथडमध्ये ही मेरिट प्रमोशन स्कीम बाबाने राबवली आणि अर्थात त्याचे मला खूप फायदे मिळाले. इतर ठिकाणी अर्थात अशी भावना झाली की ऑटोमॅटिक म्हणजे प्रमोशन भरावर मिळतं, काही लोकांना मिळतं पण बऱ्याच लोकांना मिळत नाही. आणि इतर ठिकाणी बऱ्याच लोकांना मी माझी सिनियरिटी वाढली म्हणून मला जे प्रमोशन मिळतं ऑटोमॅटिकने बऱ्याच लोकांना प्रमोशन मिळत असतं. तर एकूण मी चेअरमन आणि सेक्रेटरी असताना दिल्लीत मला विचारण्यात आलं असं की नाही तुमच्या इथं सगळं होतं. मग मी ॲक्च्युली आकडे काढून दाखवले, म्हटलं आज रिक्रूट होणारी मंडळी एक 30 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी किती जण टॉप लेवलला पोचतात याचं पर्सेंटेज आपण काढू. आणि मी त्यांना दाखवून दिलं की इतर कुठल्याही सर्व्हिसपेक्षा ॲटॉमिक एनर्जीमध्ये आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेसमध्ये हे प्रपोर्शन अत्यल्प कमी आहे. म्हणजे चांगली मंडळी बराबर वर जातात हे जरी सत्य असलं तरी प्रपोर्शन ऑफ पीपल हू गो टू द टॉप इज ॲक्च्युली लेस. आणि मग मला असं विचारण्यात आलं होतं की पण मग तुम्ही असं कसं करणार ठरवणार की आता म्हणजे ॲटॉमिक एनर्जीमध्ये नवीन नवीन होतं एवढे एम्बार्गोज आहेत, विल यू नॉट फेस लीडरशिप क्राइसिस, व्हॉट आर यू डुईंग फॉर ग्रूमिंग. तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगायला लागलं मला की हे बघा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये इफ यू गो मूव टू हायर अँड हायर लेअर यू आर ॲक्च्युली आपण घुसळून क्रीम काढतो ना लोणी काढतो तशी पद्धत आहे. तर टाऊन सुलाखून पुढे ने आलेली मंडळी ती टॉपवर पोचतात, त्यामुळे तुम्ही कोणालाही सिलेक्ट करा आणि मेक द लीडर आय थिंक देर विल बी नो डिफिकल्टी. तर ही एक म्हणजे काय म्हणतात केस स्टडीच्या संदर्भात मी सांगतोय की दिस कुड बी अ वे. प्रत्येक ऑर्गनायझेशन आपले करावं पण एक्सलन्स ऑर्गनायझेशनल एक्सलन्स जर आपल्याला वाढवायचं आहे आणि टिकवायचं आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या ठरलेल्या निकषाप्रमाणे किंवा नियमांप्रमाणे त्या नियमांच्यात राहूनसुद्धा वन कॅन ॲक्च्युली डू लॉट ऑफ थिंग्स टू क्रिएट न्यू लेवल्स ऑफ एक्सलन्स. अँड आय नो इट्स हॅपनिंग इन मेनी प्लेसेस इन डिफरंट वेज, बट आय थिंक इम्पॉर्टंट थिंग इज की ज्याला सतत नर्चर करायला हवं. आणि याचा सगळ्यात मोठा मुद्दा की यू वॉन्ट टू जज एक्सलन्स वेर एवर क्रिएटिव्हिटी इज इन्वॉल्व, पीअर असेसमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन द असेसमेंट इन द हायरार्की.
this is the discipline. आता हायरार्की इज इम्पॉर्टंट, यू वॉन्ट टू मेंटेन डिसिप्लिन, मगाशी म्हटलं तसं एका बाजूला कोड ऑफ कंडक्ट, दुसऱ्या बाजूला त्या दोघांचा बरोबर मेळ जमला पाहिजे. आणि तो जर मेळ जर जमला तर हायरार्की मेंटेन होते. बट ॲट द सेम टाइम असेसमेंट इज पीअर ड्रिव्हन, आणि ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो एवढ्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये एक फ्रेमवर्क आहे, गव्हर्नमेंटचे नियम, आणि गव्हर्नमेंटने बऱ्याच ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स आहेत, आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन ऑल्सो त्यांना बेसिक जे गव्हर्नमेंटचे नियम आहेत तेच पाळावे लागतात. तरी पण कल्पना अशी आहे की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन हे त्या त्या विषयातलं किंवा त्या त्या संदर्भातलं काम हे अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण आपण म्हणतो ना की गव्हर्नमेंटच्या फ्रेमवर्कमध्ये एक रिजिडिटी येते, चाकोरीबद्धपणा येतो, त्याच्यातनं त्या मुक्त असतात. पण असं करताना त्यांच्यावर जर तुम्ही तीच एफ आर एस आर ती अप्लिकेबल आहेत हे नक्की, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जी पद्धत आहे ती तशीची तशी जर लादली तर मग ते ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन करण्यात फायदा काय. आणि मी अर्थात प्रमोशन प्रोसेसचं उदाहरण दिलं, पण हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येईल. मग त्याच्यामध्ये ट्रेनिंगची पद्धत आली, डेप्युटेशन्सची पद्धत आली, त्याच्यामध्ये इवन परचेस पद्धत आली, ऑल दीज थिंग्स. बट द शॉर्ट पॉईंट इज की पीअर असेसमेंट याला एक थोडंसं अधिक महत्त्व दिलं पाहिजे. आता एक गंमत म्हणून सांगतो की एकदा डॉक्टर भावांनी त्याने असं ठरवलं की आपल्याला आता सुरुवातीचा काळ होता तो आपल्याला एक असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं. बी आर सीची निर्मिती कन्स्ट्रक्शन चालू होती तेव्हा, तर बी आर सीच्या लॅब्स काही कॅडल रोडला काही बाहेर कळाल्या तर विखुरलेल्या होत्या, भाड्याने घेतलेल्या जागांना. आणि त्यांचा कटाक्ष होता की आपण बी आर सी निर्मितीच्या वेळेला ते एकदम म्हणजे रोज संध्याकाळी जवळपास सगळं काम आटोपलं की ते बी आर सीत यायचे आणि कन्स्ट्रक्शन किती चालली आहे वगैरे लक्ष द्यायचे. आमच्या इथे ज्या लोकांनी बी आर सी बघितलं त्यांना असेल, सायरस रिॲक्टरचा एक मोठा डोम आहे आणि एक दोन ॲव्हेन्यूज असते आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला प्लुटोनियम प्लांटचा एक स्टॅक आहे. आणि तेव्हा बी आर सीचा मास्टर प्लॅन डॉक्टर भावांनी स्वतः तयार केलेला. बाबा सायंटिस्ट होते पण आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण बाबा वॉज ऑल्सो त्यांची पहिली डिग्री इंजिनिअरिंगमध्ये होती, नंतर मग ते सायंटिस्ट झाले आणि ही वॉज ऑल्सो ए ग्रेट आर्टिस्ट. त्यामुळे त्यांना या ह्याच्यात खूप आवड होती आणि त्यांनी त्याचा बी आर सीचा मास्टर प्लॅन जो तयार करून ठेवला होता ते भावांच्या नंतर कित्येक वर्ष कोणी धजावलं नाही त्या मास्टर प्लॅनला हात लावायला, कारण ते इतका विचारपूर्वक ते केलेलं होतं. तर तेव्हाची ही गोष्ट आहे, तर तेव्हा त्यांनी जेव्हा सायरस तयार झालं होतं, प्लुटोनियम प्लांटचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं आणि त्याने सांगितलं की त्याचा जो स्टॅक आहे त्याची सेंटर लाईन आणि सायरसची सेंटर लाईन ही बरोबर त्या रोडच्या अलाइनमेंटमध्ये बरोबर मॅच झाली. झालं तर सर्वेअरला बोलवलं, त्याला सांगितलं मला पॉईंट काढून दे, मग त्याने काढून दिलं आणि प्लिंथचं पोरिंग झालं. आणि ते झाल्यानंतर परत जेव्हा रिसर्वे केला गेला तेव्हा ते लक्षात आलं की त्याच्यामध्ये कुठेतरी चूक आहे. आणि ती चूक म्हणजे मला वाटतं एक फूटभर का 6 इंच अशी काहीतरी ती शिफ्ट आहे. या दोन ह्याच्यामध्ये जवळपास 2.5 मैलाचं अंतर असेल आणि 2.5 मैलाच्या अंतरामध्ये 6 इंच तुम्हाला दिसणार पण नाही. आणि हे मला ज्या सर्वेने केलं त्याने प्रत्यक्ष सांगितलेलं आहे, मी नव्हतो तेव्हा. तुम्हाला आधी माझ्या मनात विचारायला की काय मी जर कोणाला नाही सांगितलं तरी कोणाच्या लक्षात येणार आहे, कारण तुम्ही रस्त्यावरनं चालताना वगैरे तुम्हाला ते बरोबर अलाइनमेंट नाही दिसलं. पण मग लक्षात आलं की नाही, भावांचा त्यांना म्हणजे एक
आदर होता त्यांच्याबद्दल, म्हणजे भावांचं जे पॅशन होतं ते सगळं त्यांच्या गायच्यात उतरलं होतं. तर त्यांनी पुढचं कन्स्ट्रक्शन थांबवलं आणि म्हणाला नाही, मी हे डॉक्टर भावांना जाऊन सांगणार की ही अशी चूक झाली आहे. दोन पर्याय आहेत, एक जे काही आणि प्लिंथ म्हणजे भरपूर कॉन्क्रीट पोर झालेलं होतं ते तोडून करा आणि परत सुरू करूया, किंवा असंच जाऊ दे आणि फॉरगेट अबाउट दिस स्मॉल एरर, ते कोणाच्या लक्षात येणार नाही. आणि अर्थात भावांनी डिसिजन दिलं की ते कॉन्क्रीट तोडून टाकावं. द होल थिंग वॉज ब्रोकन, नवीन तिथे इरेक्ट केलं आणि दॅट इज व्हॉट यू सी टुडे. आता ते त्या जागेला एका सहाय्यांचं आणखीन सरकलं असतं तुम्ही म्हणाले काय फरक पडतो, तेव्हाही त्याच्या मनात असं काय फरक पडतो, पण ते चालवलं गेलं नाही. दॅट अकॉर्डिंग टू मी इज अ मेशर ऑफ एक्सलन्स. आणि डॉक्टर भावांचा एक्सलन्स याच्याबद्दल कोणाचा डाऊट नाही, पण त्या स्मॉल लिटल सर्वेअर तो जर गप्प बसला असता तरी काही झालं नसतं, नथिंग वुड हॅपन. फार तर फार नंतर 5-4 वर्षांनी कोणाच्या लक्षात आलं असतं, त्याला एखादा मेमो मिळाला असता की तू रिडिंग चुकीची लिहिली किंवा लिहिली पण पास केलं, त्याच्यामध्ये नो करप्शन नथिंग, इट इज इट्स ऑल देअर, थोडासा एरर झाला. पण ही सेड नो, ही माझी चूक झाली, ही मी पॉईंट आउट करतो आणि तुम्ही तसे डिसिजन करा त्याप्रमाणे. अकॉर्डिंग टू मी दॅट इज एक्सलन्स. आणि असे कित्येक किस्से देता येतील, पण ही एक्सलन्सची एक बाजू झाली, एक ज्याला आपण मॉरल म्हणतो. एक उदाहरण आपल्याला टेक्निकल बाबत देतो आणि मग माझं भाषण संपवणार आहे. आणि ते म्हणजे असं की ध्रुवा रिॲक्टरच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेला, ध्रुवा रिॲक्टर्स म्हणजे अर्थात मोठ्या काँक्रीटचं शेल आहे, मोठं म्हणजे शेल म्हणणं इज अ जोक ॲक्च्युली. इट इज 8 feet थिक आणि मे बी 40-45 feet डायमीटरचं असा, पण त्याचं थिकनेस जे आहे 8 feet बायोलॉजिकलशी. पण देर वर पोर्ट्स, कारण रिॲक्टरमध्ये जे न्यूट्रॉन्स असतात ते आपल्याला बाहेर आणायचे असतात, सो दॅट पीपल कॅन कॅरी आउट एक्सपेरिमेंट. सो देर आर पोर्ट्स इन दिस कॉन्क्रीट आणि देर आर पोर्ट्स ऑन द रिॲक्टर वेसल ज्याच्यातनं ते न्यूट्रॉन्स बाहेर येते. आणि देन यू हॅव सम कनेक्टिंग ट्यूब्स, यू कनेक्ट दिस पोर्ट्स, द होल थिंग बिकम्स वन ट्यूब. आता अर्थातच मॅन्युफॅक्चरिंग किंवा कन्स्ट्रक्शन करताना त्या रिॲक्टर वेसलचं कन्स्ट्रक्शन वेगळ्या ठिकाणी होणार, काँक्रीटचं कन्स्ट्रक्शन साईटवर होणार, आणि मग त्यातले जे जॉईनिंग टेक्निक्स आहेत आतले, त्यासाठी आम्हाला एक मोठं टूल लागणार होतं. आणि ते टूल असं पाहिजे होतं की जे आधी काँक्रीट तयार होईल, मग त्याच्या आतमध्ये रिॲक्टर वेसल बसवून मग ते बाहेरून ते टूल इन्सर्ट करायचं. इट विल गो थ्रेडेड थ्रू दी होल इन द काँक्रीट, देन त्या रिॲक्टर वेसल कॅलेंडरच्या होलमध्ये, आणि तिथे एक डिसिमिलर मेटल जॉईंट, त्याचं रोलिंग एक्सपँडेड जॉईंट, मी टेक्स्टमध्ये आपण करतो तोच, पण हे मोठ्या प्रकारचं. सो इट वॉज अ बिग रोलिंग ऑफ इट, 12-inch डायमीटर ट्यूब इन टू अनदर 12-inch डायमीटर ट्यूब. असं रोलिंग रोलिंगच कोणी केलेलं नाही आत्तापर्यंत, हे रिमोट रोलिंग होतं, हे वेगळं. आणि परत टू बी एबल टू डू दिस थ्रू सच इन्सर्च, तर आम्हाला एक कस्टम मेड इक्विपमेंटची गरज होती, की असं एक कस्टमाइज इक्विपमेंट आपण तयार करूया आणि त्या आधारे आपण हे कन्स्ट्रक्शन करू. आता ते पण हिंदुस्थानात तर कोणी देण्याची शक्यता नव्हती, सो वी ऑब्व्हियसली वेंट ग्लोबल. सो वी गॉट प्रपोजल्स, एक जर्मनीत नाही कंपनीत नाही प्रपोजल होतो. तर त्यांना हे करताना मी सहज विचारलं की बघा, वी आर गिविंग यू इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन, यू आर गोइंग टू मॅन्युफॅक्चर इट आणि मग इथे कमिशन करायचं आणि ते डू विल हॅव टू यूज इट. आता याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाला की आम्ही तिथे येऊन करू,
मग किंवा आमची लोकं जाऊन तिथे इन्स्पेक्शनला जातील, त्यामुळे दिस इज गोइंग टू ऍड टू अ लॉट ऑफ वेल्थ, लॉट ऑफ कॉस्ट. तर मी त्यांना विचारलं की आय नो जर्मन पीपल आर व्हेरी गुड इन इंजिनिअरिंग, तर ऑन द बेसिस ऑफ इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन दॅट आय सप्लाय, कॅन यू मॅन्युफॅक्चर अँड शिप इट बॅक अँड गॅरंटी दॅट इट विल वर्क, वर्क नॉट इन युअर हँड्स बट वर्क इन हँड्स ऑफ आवर पीपल. आता बराच करस्पॉन्डन्स झाला, पण फायनली वी अग्रीड टू डू दिस. सो बिलीव मी, इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन वॉज सप्लाईड फ्रॉम इंडिया टू दिस कंपनी इन जर्मनी. त्या लोकांनी त्याच्याप्रमाणे त्यांचे आणखीन ॲडिशनल ड्रॉइंग्स वगैरे जे असतात ते तयार केले, ते आमच्याकडे पाठवले की तुम्ही तपासून बघा बघा सगळं बरोबर आहे की नाही. हे केल्यानंतर वी गिव्ह देम क्लिअरन्स की बा तुम्ही याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग करा. त्यांनी ते मॅन्युफॅक्चरिंग करून तर होल इक्विपमेंट शिफ्टेड गिअर आणि सांगितलं हे असं असं केलं की ते असेंबल होईल. आम्ही केलं इथे आणि वी ॲक्च्युली कॅरीड आउट द जॉब अँड इट वेंट लाईक क्लॉकवर्क. नॉट वन इंडियन वेंट फ्रॉम हिअर टू जर्मनी, नॉट वन जर्मन पर्सन केम फ्रॉम देअर टू हिअर. दिस इज एक्सेलन्स. द शॉर्ट पॉइंट आय एम ट्राइंग टू टेल यू इज सच थिंग्स आर पॉसिबल प्रोव्हाइडेड. तर ते म्हणाले असते की हे कसं शक्य आहे, आम्हाला जर तिकडे यायचं नाही तुम्ही करणार असाल तर मग आम्ही गॅरंटी देत नाही, तुम्ही यू टेक द रिस्क. तशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या. म्हणजे एकच आणखीन उदाहरण सांगतो की आता म्हणजे रिॲक्टरमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी आपण इंडिजिनसली डिझाईन करतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण बाहेर ज्या इंडस्ट्रीमध्ये होण्यासारख्या त्या इंडस्ट्रीकडनं करून घेतो आणि इंडस्ट्रीकडनं करून घेतो तेव्हा आपण अर्थातच त्यांच्यामध्ये मग गॅरंटी वॉरंटी वगैरे सगळं लिहून घेतो. आपणच तयार केलेल्या गोष्टी असतील तर त्या कोणाकडनं गॅरंटी लिहिण्याचा काही प्रश्नच येत नाही, हे आपलंच केलेलं आहे. एकदा मला असं लक्षात आलं की त्या बाहेरच्या बाहेरून सप्लाय झालेल्या इक्विपमेंटमध्ये जर आपण थोडं मॉडिफिकेशन केलं तर एकूण सिस्टीमचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप इम्प्रूव्ह होईल. म्हणून मी प्रपोज केलं की नाही हे आपण हे चेंज करूया. तर चर्चा झाली, माझ्या बॉसने मला प्रश्न विचारला पण याची गॅरंटी कोण घेणार, हे इक्विपमेंट गॅरंटीमध्ये आहे, याच्यामध्ये जर आपण काही फेरफार केला तर त्याची गॅरंटी ते नाही घेणार. म्हटलं हो ते नाही घेणार, मग कोण घेणार. म्हटलं आपण आपलं स्वतःचा रिॲक्टर करतो त्याची गॅरंटी कोण घेतं, तर नाही ते म्हणजे त्याच्या त्याचा कुठे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे त्यामुळे गॅरंटीचा प्रश्न नाही, हा कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून गॅरंटीचा प्रश्न. आणि मग असा प्रश्न आला की कोणीतरी संबंधी असतो पुढ द नेक इंदर नसतो, म्हटलं ठीक आहे मी गॅरंटी घेतो, तुझ्या गॅरंटीचा काय अर्थ आहे. म्हटलं यू हॅव टू, म्हटलं यू कांट फोरगो. आणि असं घडलेलं आहे आणि फायनली यू हॅव टू फोरगो दॅट ॲडव्हान्टेज, अ बेटर परफॉर्मन्स. मग कालांतराने अर्थात जेव्हा रिॲक्टरमध्ये आणखीन जास्त डिफेक्ट झाली तेव्हा मग तेव्हा सर्व अधिकार मिळाले, तुला काय वाटतील ते कर पण हा रिॲक्टर चालू. अँड दिस इज नॉट एक्सेलन्स. सांगायचा मुद्दा मत सर की हा एक आपल्या म्हणजे एक आपली म्हणजे आणि याच्यामध्ये म्हणजे एखाद्याचं इंजिनिअरिंग कच्चं आहे आणि दुसऱ्याचं पक्क आहे अशातला भाग नाही आहे, हा इंटिग्रिटीचा भाग आहे, हा माइंडसेटचा भाग आहे, हा पॅशनचा भाग आहे. पण मला असं वाटलं की एक्सलन्सच्या संदर्भात जे वेगळेवेगळे पैलू आपल्यासमोर ओव्हर करून दाखवावे. एक्सलन्स मेजरची एक गोष्ट मात्र नक्की म्हणजे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आणि दॅट इज म्हणजे एखादी गोष्ट जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, यू आर डुईंग इट फर्स्ट टाईम,
आणि फर्स्ट टाइम टेक्नॉलॉजी करताना अर्थातच अनुभव ही फार मोठी गोष्ट आहे. आपण बाजारात जे प्रोडक्ट्स येतो त्याच्यामध्ये यू ऑलवेज लुक फॉर पास्ट एक्सपिरियन्स, पण डुईंग इट फर्स्ट टाइम राईट अँड डुईंग इट फर्स्ट टाइम इन अ मॅनर दॅट द प्रोडक्ट इज कॉम्पिटिटिव्ह विथ दी ग्लोबली बेस्ट इज एक्सेलन्स. आणि मला असं वाटतं की असे बरेच पैलू आहेत, पण यासाठी म्हणून आपण आपल्या सर्व सहकार्यांची तयारी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रत्येक जण आहे ना आपल्याकडे, आपण ऑर्गनायझेशनमध्ये शिकतो, आपल्या खालून नवीन लोक येतात, तर जेव्हा असे मी नंतर जेव्हा सिनियर झालो तेव्हा एकेका प्रोग्राममधनं लोक यायचे माझ्याकडे आणि म्हणायचे आता मला माझी रिटायरमेंटची वेळ आली पण मला वाटतं मला एक 2 वर्ष एक्सटेन्शन मिळालं पाहिजे. म्हटलं का? तर म्हणाले नाही, अजून आपल्याकडे प्रोजेक्ट्स आहे, त्याच्यामध्ये बरंच काम बाकी आहे, पण माझ्यानंतर कोणी नाही, मी जे करू शकतो ते माझे ज्युनियर सहकारी करू शकत. मला विचारणं भाग केलं, मग तुम्ही 30 वर्ष काय केलं? म्हटलं मला माझी खात्री आहे की माझ्यापेक्षा माझे जे ज्युनियर सहकारी आहेत ते माझ्यापेक्षा जास्त केपेबल आहेत आणि मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि म्हटलं मी गेल्यानंतर काय हा प्रश्न मलाही पडत नाही आणि माझ्या आसपासच्या इतर कोणालाही पडत नाही. आणि मला गव्हर्नमेंटमध्ये 6 वर्ष प्रमोशन मिळालं. पण जेव्हा अशी भावना होते की माझ्यानंतर डूम्सडे, मीच काहीतरी केवढं मोठं काम केलं आहे बघा, पण हे बाकीचे लोक बेकार आहे, आजकालचे लोक सगळे बेकार आहे. मला असं वाटतं की ही आपली सर्वांची ड्युटी असली पाहिजे की आपले जे ज्युनियर कलीग्स आहेत, यंग कलीग्स आहेत, आपण ती खुर्ची सोडायच्या आधी केवळ एकच नाही किंवा माझा एक पित्या किंवा एक फेवरेट कोणी ते असं नाही, पण अशी फौजची फौज तयार असली पाहिजे जे माझं काम माझ्यापेक्षा अधिक चांगलं होऊ शकेल. दॅट इज इट. थँक्यू.